राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे, त्यामुळे त्या सगळ्या नातेवाईकांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणायला हवी. तर ही मदत नेमकी कोणाला मिळणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोरोनाची लागण झाल्यानंतर 30 दिवसात जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्यांना ही मदत मिळू शकते. मृत्यूपत्रावर कोरोनाची नोंद असणं म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद असणं आवश्यक आहे. मदत घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची ना हरकत ही आवश्यक असणार आहे. तक्रार निवारणासाठी जिल्हा महापालिका स्तरावर समिती नेमण्यात आली आहे. मदतीसाठी राज्य सरकार वेब पोर्टल तयार करणार आहे. या माध्यमातून नातेवाईक मदत मिळवू शकतात.